अभिनंदन मास्टर काय बराच उशीर झाला शाळेत जरा काम होतं
मास्टर हा जनरल वॉर्ड आहे, तुमच्यासाठी स्पेशल वॉर्ड आहे आतमध्ये. आजपासून आताच बसा जेवायला. पण चार्ज तोच ना. मास्टर आज दुर्गानं मुद्दाम तुमच्यासाठी गोडधोड केलंय. का कुठला सण आहे का आज? पोळा आहे पोळा, जेवा मुकट ना. मग बरोबर, पोळ्याला पोळी असतेच. आवडली नाही पोळी? नाही तसं नाही. सगळं काय माझ्या मागे मागे, मला नाही आवडत. काय म्हणाला? तुम्हाला नाही. काय याला तूप म्हणतात? तूप? अहो दुसऱ्यांदा कशाला? पुरणाची पोळी तूप लावून खायची असते. गेला मास्तरे. चुप. सारखा आपला माझ्या माग माग माग. विहिरीत ढकललंस ते ढकललंस, तिच्या घरी कशाला दडपडलास? मास्तरे हे त्या पोरीचं लय प्रेम आहे तुमच्यावर. कशावरून? म्हणजे काय, तिचं चालणे, तिचं बोलणे, तिचं हसणे. लय खुश आहे बघा तुमच्यावर. तुम्हाला आवडते का नाही ती? लाजलाय मला काय जणू. मग करून टाका लगेच, उडवून टाका बार. म्हणजे प्रेम प्रेम म्हणतात ते? आता उशीर करू नका. प्रेम आणि औषध पाणी नेहमी येळेवर करावं माणसा. विचारा तिला धाडकन म्हणावं लगीन करते काय माझ्याशी? इतका स्ट्रॉंग प्रश्न विचारायचा म्हणजे? तुला माहित नाही एकदम कडक लक्ष्मी आहे ती. मग काय बेता बेता विचारायचं? तुम्ही असं करा, तुम्ही गाव बाहेर बोलून घ्या व्यक्तीला, येते बघा ती, आणि खडा टाकून बघायचा. नाही आली तर येणार बघा ना ती. मी सांगतो माझा अनुभव आहे. बर समजा आई पुढं. समजा आता ती पोरगी म्हणजे मी आहे. आता आल्याबरोबर पहिला प्रश्न काय विचारा? विचारा आपलं हे काय कसं काय? आईची तब्येत आज बरी आहे? बरी आहे. आताच वैदुभाव बघून गेला.
आईला अगदीच मास्तूर आहे. अहो प्रियकराला भेट काय म्हणतात ती प्रेयसी. प्रेयसी अशा वेळेला ती नटून थटून येते. आपण निस्त तिच्याकडे बघत राहायचं आणि तिला म्हणायचं वा काय झाक दिसतेस तू. काय झालं मग ती अशी लाजल अशी मुरडल म्हणता तरण्या ताठ्या पुरीचं लाजणं बघायला नशीब लागत राव नशीब. म्हणजे ती लाजली तर प्रेम आहे अंगाशी आणि रागावली तर प्रेम नाही अंगाशी. बर पुढं पुढं मग ती तुम्हाला हळूच म्हणेल काय बोलवलं मला मग एकदम सांगून टाकायचं तिला भेट म्हणून काहीतरी द्यायचं निदान खुल. मग तिच्या जवळ बसायचं बोलता बोलता तिचा हात आपल्या हातात घ्यायचा. हे जमेल शाबात. तिचा हात हातात घेतला होता आणि काय केलं भविष्य सांगितलं. आयला मग तिला हळूच म्हणायचं लाडके लाडके. हल्ली हा शब्द वापरत नाहीत. मग काहीतरी म्हणाव आणि पटकन तिला विचारून टाका तू माझ्याशी लगीन करशील का. बस संपलं चला. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून की उगवत्या जसा सूर्य असेल तसा. ठीक आहे बोलवून घेतो विचारतो. तू मात्र तिथं कडबडू नकोस. अजिबात फिरकायचं नाही आधीच बजावतोय कबूल. उद्या का छान दिसतेस तू. किती किती छान किती छान दिसते किती छान दिसते तू किती छान. खरं म्हणजे हे मीच तुम्हाला म्हणणार तुम्ही मला खर तर मी चालणार होत विसरलो. आमच्या मागच्या अंगणात जुईचा मांडव आहे त्याला की नाही खूप फुले येतात तुम्हाला नाही आवडत. हो आवडतात की पण तुम्ही बर बसायचं का इथं. हो तू खरं म्हणजे आई मला कुठं कुठं जाऊ देत नाही. मग आलात कशा. आली तशीच गपचूप तुम्ही निरोप पाठवून बोलवलत ना म्हणून. हो खरंच नाही म्हणजे त्याचं काय की तुम्हाला काही सांगायचं होतं
तू इथे येशील असं वाटलं ना तुम्हाला? सोबत काय तुला? चल चालायला लाग. काय काय नाही काय नाही, एक शब्द ऐकून घ्यायची इच्छा नाहीये माझी. हे सांगलं तुम्ही मला इथं बोलवलं, ठीक आहे जाते मी. अहो नाही नाही, तुम्हाला नाही. अहो अहो अग हो, पण तू गेली होतीस कुठं? आणि आल्यावर तोंडाचा पट्टा सुरू केला असते. आता मास्तर येतील, त्यांना गरम गरम भाकरी आवडते. तूड पाव अगोदर काहीतरी पाहिजे. कशाला पाहिजे ते लाड गरम भाकरीचे रोज? काय मिळेल ते खा, नाहीतर राव पाशी म्हणावं. काहीतरी बिघडले तुझं आज. मास्तरांची भांडलीस की काय? किती गरीब आहेत ग बिचारे. गरीबच म्हणे, एक तर निरोप पाठवून बोलून घ्यायचं आणि वर म्हणायचं कसं? तू इथे येशील याची कल्पना नव्हती मला. शोभत का तुला हे वागणं? चल चालते हो इथून. ही पद्धत झाली वागण्याची? असं म्हणाले? हो अगदी असं म्हणाले. मग काय चुकलं ग त्यांचं? त्यात परीक्षा पाहिली असेल तुझं. मुलीच्या जातीनं असं कुणीही बोलावलं म्हणजे? म्हणजे कुणी येत वाटत? तरी पण चांगल्या घरच्या मुलीने असं वागू नये. पर एवढं हो, त्यांनी तुला सांगितलंच ना? काय? जे त्यांना सांगायचं होत, जे तुला ऐकायचं होत. मला काय ऐकायचं नव्हतं. मला कळतंय बरं सगळं पोरी. तू झाशीची राणी आणि तो बिचारा धर्मराज. चांगला निवडला सोनवरा, मला पसंत आहे. अग पण त्याने नको का विचारायला? अगं मग तू विचार. कमी विचारू त्यांना. त्याने आपण विचारलं ना तरच मी हो म्हणे, नाही तर नाही.